आजकाल असं म्हणतात की जिथं मस्तक टेकवावत अशा नमस्कारांच्या जागा हल्ली खूप कमी होत चाललेत, पण ज्यांचं नाव ऐकताच हे मस्तक नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही त्या राजमाता माँसाहेब जिजाऊ। 33 कोटी देवांची कोट्यावधी मंदिर असतील पण यांची पूजा फार कमी माणसं करतात। पण माझ्या राजाचं एकही मंदिर नाही पण कोट्यावधी माणसं माझ्या राजाची पूजा करतात, ते जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज। ये संभा मर सकता है मगर कभी बेईमान नहीं हो सकता, ते छत्रपती संभाजी महाराज। यांच्या विचारांना अभिवादन करून मी खंडू डोईफोडे शिवरायांचं गुणगान गाण्यासाठी आपल्या समोर उभा आहे। मुस्लिम सत्तेच्या छदळावरती पाय देऊन माझा राजा छत्रपती झाला। अरे नाही नाही नाही, फक्त जिजाऊचा पुत्र शिवाजी छत्रपती नाही झाला तर या हिरव्या वादळाला नमून भगवी दहशत निर्माण करणारा अवघा मराठा छत्रपती झाला। छत्रपती शिवाजी महाराज आणि मिर्झा राजे जयसिंग यांच्यामध्ये तहाची बोलणी चालू होते आणि तिकडे पुरंदरचा किल्ला जिंकणार म्हणून दिलेर खान पुरंदरच्या किल्ल्यावरती ताव मारून गेला होता आणि पुरंदरच्या किल्ल्यावर उभा होता मुरारबाजी। मुरारबाजीनं शर्त केली आपल्या प्राणाची आणि मुरारबाजी त्या दिलेर खानच्या गोट्यात शिरला। दिलेर खानाचा सैनिक कापायला सुरुवात केली तसा दिलेर खान म्हणाला, रुक मुरार, अरे थांब मुरार, हा किल्ला एक ना एक दिवस मी घेईनच, पण तू माझ्याकडे ये, मी तुला वतन देतो, जागिरी देतो, माणिक मोती देतो। त्यावेळेस तो मुरार म्हणाला, अरे दिलेर, आम्हा मराठ्यांना आणि शिवरायांना वक्त बेमान झाला असेल, अरे दिलेर आम्हा मराठ्यांना आणि शिवरायांना वक्त बेमान झाला असेल, पण लक्षात ठेव दिलेर, आम्ही मराठे रक्ताला कधी बेमान होत नसतो। अरे म्हणून माझा राजा सांगायचा की माझ्या या महाराष्ट्रातला एक एक मावळा म्हणजे एक एक किल्ला आहे, हा मावळा मरेल पण किल्ला जाणार नाही। अरे म्हणून मराठा म्हणजे भागासारखी डरकाळी फोडणारा, मराठा म्हणजे हरणासारखा दौडत पळणारा, मराठा म्हणजे चित्त्यासारखा चपळ असणारा, मराठा म्हणजे वाऱ्यासारखा तुफान काळजात घेऊन फिरणारा, मराठा म्हणजे संघर्षाची अनुभूती हर क्षणी घेणारा, अरे मराठा म्हणजे मर कर जो हटा सो मराठा।